नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत। शारीरिक चाचणी संदर्भात ही अपडेट आहे। चला सुरुवात करूया संपूर्ण व्हिडिओला। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पोलीस भरती 2022 चॅनलवर सराव सुरू होत आहे। तुम्हाला या सरावामध्ये सहभागी व्हायचं असेल आणि येणाऱ्या भरतीमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर नक्कीच आपल्या सरावाचा भाग बना। आणि सरावामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे। चला मग चॅनल सबस्क्राईब करा आणि सरावाचा भाग बना। पाहूया आजची अपडेट। पोलीस भरती 2022 शारीरिक चाचणी संदर्भात काय आहे माहिती। त्यापूर्वी जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये गणित हा विषय अवघड जात असेल आणि येणाऱ्या भरतीमध्ये गणितातील तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर परीक्षा होण्याअगोदर, भरती सुरू होण्याअगोदर तुम्हाला गणित पक्क करण्याची गरज आहे। आणि गणित पक्क करण्यासाठी तुम्हाला आपलं पुस्तक मदत करणार आहे, ज्याचं नाव आहे जीनियस मॅथ अँड ट्रिक्स। हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे। पुस्तक तुम्हाला पोस्टाने पाठवण्यात येणार आहे, पण तुमच्याकडनं पोस्टल चार्ज घेतले जाणार नाहीत। फक्त पुस्तकाची MRP तुमच्याकडनं घेतली जाणार आहे आणि तुम्हाला पुस्तक देण्यात येणार आहे। हे जे पुस्तक आहे 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे। पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की MPSC पासनं सर्व स्पर्धा, पोलीस भरतीपासनं MPSC पर्यंत सर्व परीक्षेसाठी हे पुस्तक तुम्हाला गणितासाठी उपयुक्त ठरणार आहे। गणिताच्या बेसिक टू हार्ड लेवलच्या सर्व संकल्पना, ज्यांवर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात, त्या सर्व संकल्पना तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून स्पष्ट करून देण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुम्ही गणिताची ट्रिक शिकली की कुठलंही गणित तुम्हाला अगदी सेकंदामध्ये सोडवता येणार आहे। तर येणाऱ्या भरतीमध्ये गणित पक्क करण्यासाठी, गणितातील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी अशा प्रकारे गणिताच्या विविध ट्रिक शिका आणि गणित सोपं करा। तर पाहूया आजची अपडेट। तर या ठिकाणी पहा, शारीरिक चाचणी अपडेट आहे। गडचिरोली या ठिकाणची जी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे, अगोदर लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते अशा उमेदवारांची शारीरिक चाचणी देखील पार पडलेली आहे आणि आता विद्यार्थ्यांना अंतिम निवड यादीची प्रतीक्षा आहे। तर याच भरतीमध्ये शारीरिक चाचणी संदर्भात महत्त्वाची अशा प्रकारची माहिती आलेली आहे न्यूजपेपरमध्ये। तर गडचिरोली या ठिकाणच्या शारीरिक चाचणीसाठी एकूण 1097 उमेदवार पात्र ठरलेले होते आणि यांनी भरतीची जी शारीरिक चाचणी आहे ती दिलेली होती। यामध्ये 339 जे उमेदवार होते ते अपात्र ठरलेले होते आणि जे बाकीचे उमेदवार आता आहेत ते अंतिम यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। गडचिरोली या ठिकाणची जी भरती झालेली आहे, याच भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल झालेला आहे आणि तो जो बदल आहे तो NCC प्रमाणपत्राच्या अधिक बोनस गुणांचा बदल 2022 भरतीपासनं लागू झालेला आहे गडचिरोली या ठिकाणच्या। तर परंतु आपण बऱ्याच न्यूजपेपरच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की या NCC प्रमाणपत्राच्या GR ला विद्यार्थ्यांकडनं, पोलीस संघटनांकडनं विरोध केला जात आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस संघटनांमार्फत एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की पोलीस भरतीचा जो NCC प्रमाणपत्र अधिक बोनसवाढीचा, अधिक बोनस गुणवाढीचा जो GR आहे तो रद्द करण्यात यावा, अशा प्रकारची माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे। आणि हा जो GR आहे तो रद्द होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे, कारण बऱ्याच ठिकाणून या GR ला विरोध केला जात आहे। तसेच गडचिरोली या ठिकाणी जी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे, या भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण 136 जागा भरण्यासाठी गडचिरोली पोलीस दलामार्फत प्रक्रिया राबवण्यात आली होती। लेखी परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या 1097 युवक आणि युवतींनी शारीरिक चाचणी दिलेली आहे आणि त्यातून अंतिमता 136 जणांची पोलीस दलासाठी निवड होणार आहे आणि याच भरतीची लेखी परीक्षा पार पडलेली आहे। शारीरिक चाचणी देखील झालेली आहे, त्यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्हींचे गुण एकत्रित करून ज्या विद्यार्थ्यांकडे NCC चं प्रमाणपत्र आहे त्यांना बोनस गुण देण्यात आलेले आहेत आणि आता विद्यार्थ्यांची संपूर्ण प्रोसेस झालेली आहे। विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत आता अंतिम निवड यादी कधी लागते। तर निवड यादी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी पुरवल्या जातील, आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। महाराष्ट्र पोलीस भरतीच्या सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी शासनाकडनं येणाऱ्या नवीन अपडेट, नवीन GR, ऑफिशियल लेटर, तर अशी सर्व माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।